कोणार्क अपना शहर अपनी बातें। प्रभाग समिति क्रमांक 449 सेक्शन या ठिकाणी असलेला महाशिव अपार्टमेंट या इमारतीमधील एका दुकानाच्या स्लॅबच्या प्लास्टर कोसळल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्या ठिकाणी तात्काळ पाणी केले आमच्या पथकाने, तर तिथं जे तळमजल्यावर दुकान होतं त्या दुकानाच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळलं होतं। त्यानुसार सदर ठिकाणी मग तात्काळ दुकान रिकामं करण्यात आलेलं आहे। सदरच्या इमारतीला यापूर्वीच महापालिकेने स्ट्रक्चर ऑडिट करण्याची नोटीस दिली होती। इमारत धारकांनी त्यांच्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट केले देखील होते। त्या ऑडिटमध्ये इमारत तात्काळ दुरुस्त करावी असा अभिप्राय दिला होता। हा रिपोर्ट जो आहे हा एक वर्षापूर्वीचा होता, अभियंत्याचा अहवाल। तथापि इमारतीतील रहिवाशांनी इमारतीमध्ये कोणतीही दुरुस्ती केली नाही, कोणतेही काम केले नाही, त्यामुळे आता इमारतीतील रहिवाशांना रिकामं करण्यात आलेलं आहे। इमारतीमध्ये 28 फ्लॅट आहेत आणि खाली 9 दुकान आहेत। तर बहुतांश सदनिका यापूर्वीच रहिवाशांनी रिकामं केलेल्या आहेत। 3 ते 4 सदनिकांमध्ये लोक राहत आहेत, त्या रिकामं करण्याची कारवाई सुरू आहे। ही इमारत जी आहे ती स्ट्रक्चर ऑडिटरचा रिपोर्ट आहे, त्या अनुषंगाने C2B या कॅटेगरीत येते, म्हणजे इमारत रिकामी करून दुरुस्त करणे। तर ते इमारतीमधील रहिवाशांनी ठरवायचं आहे की इमारत निष्कासित करायची की दुरुस्त करायची। तथापि इमारतीची सध्याची परिस्थिती बघून इमारत तातडीने रिकामी करणे आवश्यक असल्याने रिकामी करण्याची कारवाई चालू आहे। कोणार्क अपना शहर अपनी बातें।